भाजप सरकार चले जाव असा पुकारा देशभरातलं शेतकरी आंदोलन करणार अशी चिन्ह दिसत आहेत. आता इथे रविकांत तुपकर आणि त्याआधी योगेंद्र यादव दोघांनीही आपल्याला हे सांगितलं की मोठी उग्र लढाई पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने सर्व संघटना मिळून उभी करणार आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो की सरकारचं काय होईल मला माहीत नाही, पण मी जेव्हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात फिरतो तेव्हा मी हे पाहतो की हे सरकार, महाराष्ट्र सरकार असेल मोदी सरकार असेल, झपाट्याने त्याची लोकप्रियता घसरत चाललेली आहे. शेतकऱ्याच्या जमिनीत घुसून मोजमाप करणारे सरकारी अधिकारी जे आहेत त्यांच्याविरुद्धचा आवाज कागल पलूस इथल्या सांगली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी उठवला. त्यांनी काल पत्रकार परिषदही घेतली. समृद्धी महामार्गाविरुद्धचा आवाज शहापूर आणि भिवंडी भागातले कार्यकर्ते वारंवार उठवत आहेत. उल्का महाजन यांचे कार्यकर्ते कोकणातल्या प्रकल्पांविषयी आवाज उठवत आहेत. अनेक ठिकाणी आदिवासींच्या जमिनी घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार घडलेला आहे. याविरुद्ध एक मोठा असंतोष धुमसतोय. दुर्दैवाने मी पत्रकार असल्यामुळे तुम्हाला सांगतो की दुर्दैवाने महाराष्ट्रातला मीडिया याला कव्हरेज देत नाही आहेत, वृत्तपत्र छापत नाही आहेत, टेलिव्हिजन हे दाखवत नाहीत. याचं कारण कुठेतरी वरतून दबाव आहे किंवा पैशांनी यांचे खिसे भरलेले आहेत. पत्रकार म्हणून हे सांगताना फारसा आनंद होत नाही, दुःख वाटतं, पण हे सत्य आहे. पण एक गोष्ट आज स्पष्ट झाली आहे, शेतकऱ्याची लढाई तीव्र होणार आहे. शेतकऱ्यांची अशी भावना आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याला फसवलेलं आहे, तेव्हा आता गप्प बसून चालणार नाही. शेतकरी रस्त्यावर येणार आहे आणि जेव्हा तो रस्त्यावर येईल तेव्हा पत्रकार म्हणून आम्ही सगळे त्याच्या सोबत असू. त्या रस्त्यावरच्या लढाईचं दर्शन तुम्हाला मॅक्स महाराष्ट्र घडवेल. धन्यवाद.